प्रधानमंत्री किसान मानधन योजना काय आहेत, योजनेचे वैशिष्ट्ये, पात्रता आणि निकष कसे मिळणार, 3000 पेन्शन प्रत्येक महिन्याला। त्या अगोदर मित्रांनो, जर आपण हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ताजे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। मित्रांनो, मी प्रमोद पवार। तर प्रधानमंत्री किसान मानधन योजना काय आहेत, तर योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत ते पहा। प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली सरकारी योजना आहे। 18 ते 40 वयोगटातील 2 हेक्टर लागवडीयोग्य जमीन असलेले सर्व छोटे आणि सीमांत शेतकरी, ज्यांची नावे 1/8/2019 रोजी राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या भूमी अभिलेखात आढळतात, ते योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र होतात। या योजनेअंतर्गत 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा ₹3000 किमान खात्रीशीर पेन्शन मिळेल आणि शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याच्या जोडीदाराला म्हणजे त्याच्या पत्नीला कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून 50% पेन्शन मिळण्यास पात्र असेल। कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदारालाच लागू आहे, म्हणजेच पत्नीला। योजनेच्या मॅच्युरिटीवर व्यक्तीला मासिक 3000 रुपये पेन्शनची रक्कम पेन्शनधारकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करते। 18 ते 40 वयोगटातील अर्जदारांना वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत 50 ते 255 ते 200 रुपये दरमहा मासिक योगदान द्यावे लागेल। अर्जदाराचे वय 60 झाल्यावर तो पेन्शनच्या रकमेवर दावा करू शकतो। प्रत्येक महिन्याला एक निश्चित पेन्शन रक्कम संबंधित व्यक्तीच्या पेन्शन खात्यात जमा केली जाते। तर मित्रांनो, यासाठी वयाची अट आहे 18 ते 40 आणि प्रतिमहा आपल्याला 55 ते 200 रुपये याप्रमाणे आपल्या वयानुसार आपल्याला त्यामध्ये पेन्शन आपल्या वयानुसार आपल्याला त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते। यामध्ये 5 शेतकऱ्याचा आपत्कालीन मृत्यू वगैरे काही झाल्यास तर 50% पेन्शनही त्याच्या पत्नीलाही मिळणार आहे। तर या योजनेची काय पात्रता आहेत ते पहा। लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, जे शेतकरी लहान आहे, सीमांत शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी योजना आहे। प्रवेशाचे वय 18 ते 40 वर्ष, 18 ते 40 वर्ष हे त्यामध्ये वयाचा कालावधी असणं आवश्यक आहे। त्यानंतर पहा, संबंधित राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदीनुसार 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन, तर त्या व्यक्तीच्या नावावर कमीत कमी 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन नको आहे, 2 हेक्टरपेक्षा कमी असली तरी चालेल। आवश्यक कागदपत्रामध्ये पहा, आधार कार्ड, बचत बँक खाते, तर त्या व्यक्तीकडे ह्या 2 कागदपत्रांची आवश्यकता आहे, तोच व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो। त्यामध्ये पहा काही वैशिष्ट्य आहे योजनेची। खात्रीशीर पेन्शन ₹3000 महिना, तर 3000 रुपये महिना आपल्याला या योजनेमार्फत मिळणार आहे। ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना, यामध्ये भारत सरकारकडून जुळणारे योगदान, म्हणजेच आपल्याला काही कॉन्ट्रिब्युशन करून आणि केंद्र सरकार आपल्याला काही कॉन्ट्रिब्युशन करून अशा प्रकारे आपल्याला 3000 रुपये ही पेन्शन 60 वर्षाच्यानंतर आपल्याला मिळून देणार आहे। त्यासाठी आपल्याला जी गुंतवणूक करावी लागणार आहे आपल्या वयानुसार ते आपण यामध्ये पाहून घेऊया। तर आपल्या वयानुसार महिन्याला करावायची गुंतवणूक, आपलं वय 18 असेल तर आपल्याला 55 रुपये प्रति महिना गुंतवणूक आपल्याला 60 वर्षापर्यंत करावी लागेल, जेणेकरून आपल्याला 3000 रुपये पेन्शन आपल्याला 60 वर्षानंतर मिळू शकते। समजा आपलं वय 24 असेल तर 76 रुपये, अशा प्रकारे पूर्ण फलक यामध्ये आपल्याला दिलेला आहे। यानुसार असे निष्कर्षात येते की आपले 40 ते 50 वर्षात जास्तीत जास्त 50,000 रुपये आपले यामध्ये जाऊ शकतात, परंतु आपल्याला पुढील 2 वर्षात आपले ते संपूर्ण पैसे वसूल होऊन आपल्याला 10-12 हजार रुपये त्यामधून राहू शकतात आणि आपण त्यानंतर पुढेही काही काळ जगलो तर आपल्याला यामध्ये अधिकाधिक पेन्शनचा लाभ घेता येऊ शकतो। आणि जर आपण आपत्कालीन स्थितीमध्ये मृत्यूही पावलो तरी आपल्या पत्नीला यामध्ये 50% अनुदान, म्हणजेच 1,500 रुपये पेन्शन ही पत्नी असेपर्यंत मिळत असेल। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेऊ शकता। तर ह्या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी किंवा ही योजना अर्ज करण्यासाठी आपण संबंधित CSC सेंटरवर संपर्क करू शकता। धन्यवाद।